कोल्हापूरच्या विमानतळाचा सर्वांगीण विकासासाठी बैठक झाली. या बैठकीत मुंबई कोल्हापूर विमान सेवेवर शिक्कामोर्तब झालेले आहे. मुंबई कोल्हापूर विमान सेवा आता 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या बैठकीत मुंबई कोल्हापूर विमान सेवेवर शिक्कामोर्तब झालेले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी बैठक घेतली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. तर बहुप्रतीक्षित मुंबई कोल्हापूर विमान सेवेवर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काय म्हटलंय पाहूयात. मुंबई आणि बंगलोरची विमानं नियमितपणे सुरू करावी आणि प्रामुख्याने मुंबईचं विमान सकाळी सुरू करावं अशी मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे होती. मुंबईहून त्यांनी एअरपोर्टचं एका अर्थाने मेंटेनन्स किंवा वर्किंग ज्यांच्याकडे आहे त्यांना इथे बोलवून घेतलं, कारण स्लॉट मिळणं महत्त्वाचं असतं. आणि त्यांनी अदानी ग्रुपने आता हे मान्य केलेलं आहे की आपल्याला 5 ऑक्टोबरपासून ते सकाळचा मुंबईचा स्लॉट देतील आणि त्यामुळे नवरात्रीमधली जी प्रचंड गर्दी अंबाबाईच्या दर्शनाला येईल, रोज 50,000 आपली सरासरी, तर त्या नवरात्रीमध्ये ही एक मोठी भेट मुंबईला मिळेल की सकाळी साधारणतः 10:00 आसपास इथून मुंबईला फ्लाईट जाईल. थोडी गॅप टाकून बंगलोरचं गॅप टाकून म्हणजे वेळेची गॅप टाकून कोल्हापूर बंगलोर सुद्धा बंद झालेलं विमान. कोल्हापूर एक महत्त्वाचं आमचं शहर आहे. ते मांग आमचे खासदार आमदार सगळ्यांचा माझ्याजवळ आहे, त्याच्यावरती मी कार्य करतो. ही संकल्प मी आपणला देतो. हेच माझी एक विचारधारा आहे नागर विमानन क्षेत्राला आणि कोल्हापूर प्रगती आणि विकासच्या पथवरती.